चैत्र पौर्णिमा अर्थातच हनुमान जन्मोत्सवाला 12 बैलगाड्या ओढण्याची 150 वर्ष जुनी परंपरा आजही बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळते. ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी 12 बैलगाडे ओढणारे गडकरी यांना विशेष माने. या गडकऱ्यांचे विधिवत पूजन करून खामगावातून मिरवणूक काढण्यात येते. त्याआधी गडकऱ्यांची हळद माखणी करून मंदिरात सोहळा पार पाडला जातो. श्रद्धा आणि भक्तीचा सोहळा असलेल्या या पुरातन पर्वाची अनेकांना ओढ लागून असते. चैत्र पौर्णिमेच्या 9 दिवस अगोदरच घटस्थापनेने 12 गाड्या ओढण्याच्या अनोख्या परंपरेची सुरुवात होते. खंडोबा यात्रा महोत्सव हा मागील 150 वर्षापासून खामगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मागील 5 दिवसापासून खेळोघरकळी हळद लावून खामगाव शहरात लोक वर्गणी जमा करून हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करतात. इथून यावर्षी 22 गडकरींनी हळद लावलेली आहे. हे हळद लावून मंदिराहून ठिकाणाहून कॉटन मार्केटसमोर गौतम चौकामध्ये जातात. तिथं गाड्या ओढल्या जातात. एक गडकरी पूर्ण 12 गाड्या ओढतो. त्यामध्ये लहान लेकरं मोठे सगळे सहभाग घेतात. त्यानंतर डबल मंदिरावर येऊन गडकरी इथं येतात. यावर्षी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा होऊन आला. हे 150 वर्षापासून हा उत्सव साजरा होऊन आला. आणि कशा गाड्या ओढल्या जातात? गाड्या हे गडकरी कॉटन मार्केट जो जातात तिथं एक गडकरी गाडीला हे केला जातो व लावला जातो आणि बाकी सर्व गाड्या ओढल्या जातात. गाड्या बांधलेल्या असतात. एकाला एक अशा 12 गाड्या बांधलेल्या असतात. एकच गडकरी 12 गाड्या ओढतो. चैत्र पौर्णिमेच्या 2.5 दिवस अगोदर बैलगाडे ओढणाऱ्या गडकऱ्यांना हळद माखून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. 12 बैलगाडी ओढण्यासाठी 7 ते 11 गडकरी असतात. दरम्यान सर्व धर्मीय नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात हे विशेष आहे.